नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची अवैधरित्या साठवणूक करणाऱ्यावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी 4 सुमारास काळेवाडी येथील 5 चौकात करण्यात आली. तर पुण्यातील एका बड्या डीलरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश परमानंद भोजवाणी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मिथुन प्रताप सिंह नवले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस नाईक वैष्णवी विजय गावडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल करण्यात आलेला मिथुन नवले हा गुटखा व्यवसायातील बडा डीलर आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला काळेवाडी येथील महेश भोजवाणी याने राहत्या घरामध्ये प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केली, तसेच त्याची विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळेवाडी येथील महेश भोजवाणी याच्या घरावर छापा टाकून 1,03,910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून भोजवाणी याला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने हा मुद्देमाल मिथुन नवले याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी नवले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवले हा पुण्यातील मुख्य डीलर असून तो सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच पुढील तपास पोलीस करतायत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीस नामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीस नामा.